नमस्कार जुन्या पाचवीच्या बालभारतीतील पाठ मित्रप्रेम दृश्य पहिले द्वारकेमधील श्रीकृष्णाचा राजवाडा देवडीवर रखवालदार उभे आहेत सुदामा प्रवेश करतो देवडीवाला कोण आहे सुदामा मी एक गरीब ब्राह्मण आहे देवडीवाला गरीब ब्राह्मण असलास तर एखाद्या धर्मशाळेत जा हा राजवाडा आहे सुदामा मला राजाशीच बोलायचं आहे देवडीवाला तुझ्यासारख्या माणसाशी महाराज बोलत बसले तर त्यांना राज्यकारभार करायला फुरसतच मिळायची नाही सुदामा कृपा करून माझा निरोप त्यांना पोहोचवा मला भेटायचं आहे त्यांना देवडीवाला भेटायचं आहे ते भिक्षेसाठी ना भल्या गृहस्था महाराज दिनांचे कैवारी आणि उदार दाते आहेत हे खरं पण द्वारकेत येणाऱ्या याचकांसाठी त्यांनी वेगळं दान मंदिर बांधलं आहे तिथं जा म्हणजे हव्य ते मिळेल तुला सुदामा मला दान नको आहे मला दर्शन हवं आहे देवडीवाला दर्शन हवं असेल तर द्वारकाधीशांची स्वारी दोन पहरी राजसभेला जाते तेव्हा रस्त्यात उभा राहा होईल दर्शन सुदामा राजाचं दर्शन नको आहे मला मित्राचं दर्शन हवं आहे देवडीवाला कोण तुझा मित्र आणि तो इथं राजाकडे कशाला आला सुदामा राजा हाच माझा मित्र आहे देवडीवाला मोठ्यानं हसतो महाराज तुझे मित्र द्वारकेचे सम्राट तुझ्यासारख्या भणंग भिकाऱ्याचे मित्र हा हा दुसरा देवडीवाला अरे या राजवाड्यातील आचारी पाणके देखील तुझ्यासारखे दहा ब्राह्मण पदरी ठेवू शकतील आणि तू महाराजांचा मित्र पहिला देवडीवाला तू राजवाड्यात गेलास तर तुझा हा फाटका तुटका आणि मळका वेश पाहून तेथील नोकरचाकर सुद्धा तुझ्या वाऱ्याला उभे राहायचे नाहीत दुसरा देवडीवाला आणि तुझ्या अंगाला इतकी धूळ लागली आहे की राजवाड्याची जमीन स्वच्छ ठेवण्यासाठी दोन नोकरांना कुंचे घेऊन मागं फिरावं लागेल आणि दोघंही हसतात पहिला देवडीवाला पण नाव काय तुझं सुदामा माझं नाव सुदामा मित्र हो आपण मला आत सोडत नाही याचा मला राग नाही पण आपण श्रीकृष्ण महाराजांकडे नुसता निरोप पाठवला तरी मी आपला आभारी होईन आणि हेही शक्य नसेल तर मी माघारी जातो पहिला देवडीवाला थांब थांब दाराशी आलेला याचक माघारी गेला असं महाराजांना समजलं तर रागावतील ते मी आत वर्दी देऊन येतो एक दूत प्रवेश करतो दूत वर्दी देण्याची जरुरी नाही महाराजांनी सुदामदेवांना राजमहालात येण्याची विनंती केली आहे पहिला देवडीवाला विनंती केली पण महाराजांना कसं कळलं हे दूत सुदामदेव येत असल्याचं त्यांना सौधावरून दिसलं ते वाट पाहत आहेत यावं आचार्य दुसरा देवडीवाला म महाराज आम्हाला क्षमा करा सुदामा क्षमा कसली करायची तुमचं काम तुम्ही केलं तुम्ही त्यात काहीही चुकला नाही खरोखर देवडीवरून महागारी जाताना मला फारशी खंत वाटली नसती आता कृष्णाच्या महालात जाताना मात्र माझी छाती धडधडत आहे दृश्य दुसरे श्रीकृष्णाचा महाल रुक्मिणी व श्रीकृष्ण बोलत आहेत रुक्मिणी इतका कसला आनंद झाला आहे आज अगदी लहान मुलासारखं धावत पळत महालात येऊन बसलात श्रीकृष्ण मी आज पुन्हा लहान झालो आहे खरा बालपणचा मित्र फार दिवसांनी आला म्हणजे बरोबर बालपण घेऊनच येतो रुक्मिणी कोण मित्र हा श्रीकृष्ण सुदामदेव आता सौदावरून तुला दाखवलं नाही का रुक्मिणी तो दरिद्री ब्राह्मण तुमचा मित्र मला वाटलं कोणीतरी भिकारी आला आहे आणि त्याला दान देण्यासाठी तुम्ही असे आत आला श्रीकृष्ण खरी मैत्री अशा भेदाभेदांच्या पलीकडे असते तो पैशानं गरीब असेल पण मनानं श्रीमंत आहे आपल्यापेक्षाही श्रीमंत आहे रुक्मिणी मग आपलं सद्भाग्यच आपल्याकडे चालून आलं म्हणायचं दूध येतो दूध सुदामदेव सुदामा दारात येऊन उभा राहतो राजमालातील वैभव पाहून तो घाबरून जातो पुढे जावे की न जावे या विचारात तो उभा असताच श्रीकृष्ण आपल्या आसनावरून उठतात व धावत पुढे येऊन सुदामाला अलिंगन देऊन त्यांचा हात धरतात श्रीकृष्ण ये मित्रा ये असा दूर उभा का माझी ओळख तर विसरला नाहीच ना सुदामा सार त्रिखंड जग ओळखतं आपल्याला महाराज मग मी कसा आपल्याला विसरेन श्रीकृष्ण अरे रे तू ओळख विसरलास हेच खरं विसरला नसतास तर आपल्याला आणि महाराज असे दुराव्याचे शब्द तुझ्या ओठावर आलेच नसते खरंच माझी कल्पना होती मला पाहतास तू कृष्ण कान्हा म्हणून मला हाक मारशील सुदामा कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून कृष्णा फार फार आनंद वाटला तुझ्या भेटीनं श्रीकृष्ण आता तरी ओळख पटली ये आत आसनावर बैस सुदामा या आसनावर कृष्णा हे वैभवशाली आसन या दारिद्र्यानं कलंकित होईल तुझ्या या महालात पाय टाकण्याची मला लाज वाटते चल आपण बाहेरच्या बागेत एखाद्या झाडाखाली बसू घटकाभर श्रीकृष्ण शाबास मोठा झालास तो फक्त वयानं पूर्वीसारखाच लाजाळूचं झाड आहेस अजून सुदामा माझ्या आसनाची काळजी करायला इथं पुष्कळ लोक आहेत तो भार तू आपल्या शिरावर घेऊ नकोस बैस अथ असा इथं ही माझी पत्नी राणी रुक्मिणी देखील आपल्या दिराला भेटायला आतुर झाली आहे रुक्मिणी होय भाऊजी आपण अगदी निसंकोच बसावं सुदामा ठीक आहे आसनावर बसतो रुक्मिणी घरची सर्व माणसं कुशल आहेत ना माझी वहिनी माझे सर्व पुतणे ठीक आहेत ना सुदामा होय होय सर्व कुशल आहेत श्रीकृष्ण कृष्ण किती खादाड आहे हे तू वहिनीला सांगितलं नाहीच वाटतं माझ्यासाठी काहीच नाही दिलं तिनं रुक्मिणी गेलात पुन्हा गोकुळच्या वळणावर लहानपणच्या सवयी काही अजून सुटत नाहीत श्रीकृष्ण तू थांब ग मित्रा काहीच का आणलं नाहीस माझ्यासाठी सुदामा होय आणलं आहे पण पन... श्रीकृष्ण पण काय कुठं आहे ते सुदामा या, या उपरण्याच्या गाठीत आहे पण छे तुला देण्यासारखं नाही ते तू आता एवढा मोठा राजा झालास माझ्या उपरण्यातले हे मोठभर पोहे तुला द्यायला माझा धीरच होत नाही श्रीकृष्ण हर्षाने पोहे शाब्बास मला वाटलंस माझ्या आवडीचं तू काहीतरी आणशील म्हणून आण आण ते गाठोडं इकडे सुदामा पण पण श्रीकृष्ण पण नाही आणि परंतु नाही माझे पोहे मला मिळायलाच पाहिजेत पोह्यांची पुरसुंडी घेऊन पोहे खाऊ लागतो रुक्मिणी अर्ध्याची वाटेकरीन इथं उभी आहे हे विसरू नये श्रीकृष्ण मिटक्या मारीत वा वा ह्या पोह्यांची सर स्वर्गातील अमृतालाही येणार नाही घे दोघेही पोहे खातात रुक्मिणी खरंच अशी मेजवानी कुबेराच्या घरीही मिळणार नाही सुदामा डोळ्यात पाणी येते कृष्णा मी खरोखर आज धन्य झालो माझ्या कंगाल घरातले पोहे तुझ्या प्रेमानं गोड झाले तुझ्या मित्रप्रेमाला खरोखर मर्यादा नाही तुझ्या प्रेमापुढं इंद्राचं ऐश्वर्यसुद्धा तुच्छ आहे मी जातो आता रुक्मिणी अशी आल्याबरोबर जाऊ द्यायची नाही मी आज चलावं आपण श्रीकृष्ण चल बाबा काय करतोस घराबाहेर मी स्वामी असलो तरी घरात हिची सत्ता आहे जे पुढे येईल त्याला तोंड दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही सगळे आज जातात दृश्य तिसरे सुदामाच्या गावाजवळील रस्ता सुदामा स्वतशीच काहीतरी मागावं म्हणून कृष्णाकडे गेलो पण त्याच्या प्रेमामुळं कसलंच भान शिल्लक राहिलं नाही आता घरी गेल्यावर पुन्हा दारिद्र्याची झुंज घेत बसायचं माझी पत्नी डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असेल माझी भुकेली मुलं माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असतील काय सांगू त्यांना रे हे काय ही कसली गर्दी हे तुतऱ्या शिंगांचे आवाज कशासाठी राजा किंवा सरदार आमच्या गावी येत आहे असं वाटतंय पण हे सारे माझ्याकडे येत आहेत नागरिक येतात एक नागरिक महाराज आपल्याला प्रणाम असो सुदामदेवांचा जय जयकार सुदामा आश्चर्याने मला प्रणाम माझा जय जयकार कशा करता नागरिक आपण या नगराचे राजे आहात सुदामा मी राजा मित्र हो तुम्हाला काहीतरी भ्रम झालेला दिसतो तुम्ही ज्याची प्रतीक्षा करता तो मी नव्हे मी या नगरात राहणारा गरीब ब्राह्मण आहे मला वाट द्या माझी मुलं माणसं वाट पाहत असतील नागरिक महाराज तीही इथं आपल्या स्वागतासाठी आली आहेत या पहा राणीसाहेब सुदामाची पत्नी व मुले राणीच्या व राजपुत्रांच्या पोशाखात येतात सुदामा राणीसाहेब होय कोण या अरे ही तर माझी पत्नीच दिसते आहे पण हिच्या अंगावर ही भरझरी वस्त्र आणि अलंकार कुठून आले ही माझी मुलं तीसुद्धा ओळखू येईन अशी झाली मला वाटतं मी स्वप्नात आहे हे खरं नाही सुदामाची पत्नी महाराज हे सारं खरं आहे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेचा प्रसाद आहे आपण येण्यापूर्वीच महाराजांचे स्वार इथं आले आणि या शहराचं राज्य आपल्याला दिल्याची त्यांनी द्वाही फिरवली आपल्यासाठी अपार धनदौलत त्यांनी आणली आहे सुदामा गहीवरून कृष्णा कान्हा माझ्या मुठभर पोह्यांची ह्या माझ्या प्रेमाची केवढी परतफेड केलीच ही धन्यवाद